नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहताय साम टी व्ही न्यूज आणि सध्या जो कालखंड सुरू आहे तो म्हणजे पितृपक्ष तर हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अनेक रूढी परंपरा याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत तर नेमकं पितृपक्ष म्हणजे काय आजच्या या विज्ञान युगामध्ये पितृपक्षासारख्या ज्या चालीरीती आहेत रूढी परंपरा आहेत त्याचं महत्त्व काय त्या आपण कशा पाळतो आणि जर आपल्याला त्या पाळायच्या असतील अनेकांना इच्छा असते पण योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नसतं आणि अशा वेळेला मग फसवणूक होत असते वेगळे मार्ग दाखवले जातात आर्थिक लुबाडणूक होत असते यासाठीच हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला जर पितृपक्ष म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल या पितृपक्षात होणारी कार्य जी असतात ती कशी करायची हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आज आम्ही विशेष कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे पितृपक्ष आणि यामध्ये आपण सहभागी करून घेतोय आपल्यासोबत चर्चा करायला आपल्याला मार्गदर्शन करायला श्री महंत सुधीरदासजी पंडित त्रिविक्रम जोशी आणि ज्योतिर्विद वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो या विशेष कार्यक्रमामध्ये खरं तर महंत मी तुमच्यापासून सुरू करीन हिंदू धर्मामधल्या बऱ्याच रूढी परंपरांबद्दल समज गैरसमज आहेत तर आपण मला असं वाटतं की जे गैरसमज आहेत किंवा ज्यावरनं टीका होते त्याकडे न जाता आपण हे शास्त्रशुद्ध काय आहे ते समजून घेऊयात सुरुवातीला आम्हाला सांगाल की पितृ पक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणजे नेमकं काय धर्मशास्त्राने का ज्या पद्धतीने त्याची रचना केलेली आहे तर कन्या राशीमध्ये ज्या वेळेला सूर्य येतो तो जो कालखंड आहे हा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वास्तविक पाहता त्यामध्ये सोळा दिवस एकूण आलेले आहेत आणि हा श्राद्धा करता ज्याला महालय म्हटलं आहे hmm. याकरता अत्यंत पवित्र कालखंड हा प्राचीन काळापासनं धर्मशास्त्राचे म्हणून जे जे संदर्भ आलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये श्राद्ध केव्हा करावं श्राद्धाचा पुण्य कालखंड काय आणि तीनशे पासष्ट दिवसामधले श्राद्धाचे एकूण दिवस हे किती पुण्यकारक आहेत तर शहाण्णव दिवस असे पुण्यकारक त्या ठिकाणी आलेले आहेत मी पुढच्या याच्यामध्ये ते शहाण्णव काय आहेत ते तुम्हाला सगळं सांगेल आणि त्यामध्ये हा पंधरवाडा जो आहे हा पवित्र मांडला आहे आणि प्राचीन काळापासनं आपल्याकडे या धर्मशास्त्राची जी रचना आलेली आहे ते अव्याहतपणे अक्षुन्न परंपरा हिंदू धर्मशास्त्रामध्ये देवांच्या पूजनापेक्षा देखील पितृंचं पूजन हे अतिमहत्वाचं मांडलं आहे म्हणून शरौत यज्ञामध्ये आमच्याकडे जी अग्निहोत्राची परंपरा आहे त्यामध्ये दर्शपौर्णिमास असा संदर्भ आलेला आहे आणि त्यामध्ये दर्शाच्या म्हणजे अमावस्येच्या प्रतिपदेला ही इष्टी नावाचं जे विधान असतं त्यामध्ये अमावस्येच्या दिवशी अन्वाधान करून पिंडपितृ म्हणून जी प्रक्रिया आली आहे त्यापासून धर्मशास्त्रामध्ये ही सगळी जी वहिवाट आहे ही प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे आता जसं आपण म्हणाल की हे शहाण्णव दिवस असतात की ज्या वेळेला तर श्राद्ध कार्य केलं जातं तर या श्राद्ध कार्या मागचा उद्देश काय होता आणि आज आपण बघतो तर तितकासा वेळ अनेकांना नसतो म्हणजे तो सगळा विधी करण्याकरता जो एक दीड दोन तास लागतात दरवर्षी नित्यनेमाने आपण जे करतो महालयात तर नेमकं याचा सा उद्देश सांगा आणि आत्ताच्या या सगळ्या गतिमान जीवनामध्ये आपण जर पाळायचं ठरवलं तर त्याकरता नेमकं काय करायला हवं ते श्रद्धेने जे केलं जातं ते श्राद्ध असा सामान्य मी संस्कृत त्याच्यामध्ये फारसं न जाता सर्वसामान्यांना समजेल रुचेल उमजेल आवडेल अशा सोप्या भाषेमध्ये मी आज आपण एक चर्चा म्हणून आणि या प्रासंगिक चर्चेमधनं लोकानुरंजन आणि लोकाणुअन्वये असे दोन शब्द मी इथे वापरेल आणि लोकांना सामान्य भाषेत समजेल कारण याची परिभाषाच मोठी जड झाली आहे असा लोकांचा आक्षेप आहे परंतु आज मी जे आहे माझे वडील आहेत माझे आजोबा आहेत माझे पंजोबा आहेत आणि आम्ही ज्या गोत्रामध्ये जन्माला आलो त्या गोत्रांच्या ऋषी आणि प्रवरांपर्यंत ज्या वेळेला आम्ही जाऊन पोचतो तर देवऋण पितृऋण शास्त्राचं ऋण जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे जी ऋणं सांगितली आहेत त्यामध्ये पितृऋण जे मांडलं गेलं आहे hmm. ते वास्तविक पाहता ऋषींनी जी संस्कृती आम्हाला दिली जो आचार दिला जो विचार दिला hmm. जो आज भारत म्हणून संपूर्ण भारताचं आर्षवाङ्मय जर आपण पाहायचं ठरवलं तर या हर्षवाङ्मयामध्ये आमच्या सर्व पितरांपासून ऋषींपर्यंत जे कॉन्ट्रीब्युशन आहे टू द नेशन टू द कल्चर टू द सोसायटी टू द संस्कृती हे अनन्य साधारण आहे जगाच्या पाठीवरती अशा कुठल्या पद्धतीचा विचारच मांडला गेला नाही आणि त्यांचं स्मरण म्हणून आम्ही श्राद्ध करत आहोत अशा पद्धतीची एक तिथे प्रक्रिया येते तद्यपिही आज जो कालखंड आहे तर मला असं वाटतं की फारसं त्याचं अवडंबर नाही आहे म्हणजे ब्रह्मयज्ञ तर्पणापासून जर आपण पाहायचं ठरवलं तर तो कालखंड फारच अल्पावधीत आहे परंतु कसं झालं आहे की समाजामध्ये आजच्या या श्राद्धाच्या नावाखाली जेवणावळीचं जे एक संकट उभं राहिल्यासारखं वाटतं आत कमी आज येतानाच सकाळी माझा एक मित्र भेटला काय रे म्हटलं तर नाही मी जरा गडबरीत आहे म्हणे म्हटलं काय रे आमच्या घरी पित्र आहेत म्हणे म्हटलं बरं मग काय नाही म्हणे दोनशे माणूस जेवायला आहे म्हणे तर म्हटलं अरे पन्नास लिमिट महाराष्ट्र शासनाने <laughs> टाकलंय आणि तू आज श्राद्धाच्या दिवशी दोनशे माणसं जेव काय करू म्हणे तर हा जो एक प्रवाह आपल्याकडे झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याची जी संकटाची जे एक समाज संकट असल्यासारखं लोकांना वाटतंय तर ते तसं नसावं त्यातला इंगितार्थ जसं मी म्हणालो की ऋषींचं आणि पूर्वजांच्या कॉन्ट्रीशन स्मरण करण्याचा कालखंड म्हणून हा आहे असं मला वाटतं आता मी त्रिविक्रम जोशी तुमच्याकडे येतो खर तर आता जसं महंतांनी सांगितलं की आपण या शहाण्णव दिवसांमध्ये श्राद्ध करू <coughs> शकतो पण या बेसिकली महालय जे असतं किंवा पितृ पदरवडा ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये पितर खाली येतात असं म्हणतात म्हणजे नेमकं काय असतं आणि ह्याच्या आधी मग पितर कुठे असतात सर्वप्रथम साम टी व्हीला मी धन्यवाद देतो की या चर्चेसाठी मला आमंत्रित केलं आपण आपण आत्ता प्रश्न असा विचारला की पितर खाली येतात म्हणजे नक्की काय प्रथम ते वर जातात म्हणजे काय हे आपण थोडंसं मला वाटतं थोडं एक मिनिट घेतो मी तुमचा पण तुमच्या प्रेक्षकांना ती कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे की नक्की काय प्रकारे विषय असा आहे की ज्या वेळेला मनुष्य एखादी वस्तू माझी आहे असं म्हणतो म्हणजे माझं घर आहे माझी गाडी आहे माझा फोन आहे अमुक वस्तू माझी म्हटल्यानंतर ती वस्तू आणि मी हे दोन वेगळे असणार hmm. स्वभावतःच तसं आपल्या स्वतःच्या शरीराला कधीही मी म्हणत नाही मी हात दुखत असेल तर आम्ही म्हणतो की माझा हात दुखतो आहे मी दुखतो असं कधी आम्ही म्हणत नाही तर माझं शरीर असं म्हणताना मी आणि शरीर हे निश्चित वेगळे आपण स्वतःच म्हणत असतो कदाचित डो म्हणजे विचारांमध्ये ती कल्पना जात नसेल पण नैसर्गिकरित्या आपण स्वतःला वेगळं समज म्हणतो आपण त्यामध्ये असं पण असतं की एखाद्याचा काही अवयव खराब झाला उदाहरणार्थ आता हे कोविडच्या काळामध्ये काही साईड इफेक्ट म्हणून डोळ्यांना काही इन्फेक्शन झालं आणि त्यावेळेला जे आ आजारी लोक होते त्यांनी असं सांगितलं माझा डोळा काढा पण माला वाचवा एखाद्याच्या हाताला पायाला कुठे गँगरिंग झालं तर आपण असं सांगतो की माझा हात काढा पाय काढा पण माला वाचवा मग हा जो माला वाचवामधला मी आहे हा कोण आहे तर आपल्या संस्कृतीमध्ये त्याला जीवात्मा असं म्हटलेलं आहे तर हा जीवात्मा आणि त्यामध्ये त्याच्यात देहांचे वर्णन केले तो कारण देह हो, किंवा निमित्त देह हो वगैरे तर आपल्या अवयवांच्या ठिकाणी असलेल्या शक्ती उदाहरणार्थ उदाहरण सांगतो तुम्हाला मी की एक नेत्रगोलक आहे आपला नेत्रगोलक आंधळा मनुष्य आणि डोळस मनुष्य यांच्या नेत्रगोलकांमध्ये काय फरक आहे तर कुठलाच फरक नाही हे विज्ञान सांगतं पण मग असं काय गोष्ट आहे की त्याला दिसतंय आणि याला दिसत नाही तर त्याची दृष्टी गेली मग दृष्टी गेली म्हणजे काय तर अशी असा विषय आपल्याकडे वर्णन केलेलं आहे की एक असतो नेत्रगोलक आणि एक असतो चक्षू तर चक्षू म्हणजे आजच्या भाषेत जर तरुण मुलांना सांगायचं असेल आजच्या पिढीला सांगायचं असेल आपल्याला तर डोळा हे डिव्हाइस आहे आणि त्या डिव्हाइसला ऑपरेट करणारी जी सिस्टीम आहे त्याला चक्षू म्हटलेलं आहे तर ह्या सगळ्या अवयवांच्या अशा ज्या शक्ती आहेत ऑपरेट करणाऱ्या शक्ती आहेत ह्या सगळ्यांसहित तो जो मी मागा सांगितला की मी mm. मला वाचवामधला मी तो मी ज्या वेळेला शरीर सोडतो त्यावेळेला आपल्याकडे असं सा सांगितलंय की अमुक व्यक्तीचा मृत्यू झाला mm. मग तो जो शरीरातनं बाहेर पडलेला मी आहे mm. तो जो जीवात्मा आहे पंचीकृत पंचमहाभूतांमधनं त्यावेळेला पंचमहाभूतांच्या शरीरातनं तो ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याकडे असं वर्णन केलेलं आहे हे फक्त मनुष्यांच्या बाबतीतच नाही जि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये चैतन्य शक्ती जाणवते म्हणजे सजीवता जाणवते त्या त्या प्रत्येक जीवाला इथलं त्याचं कार्य संपल्यानंतर म्हणजे शरीर संपल्यानंतर त्या जीवात्म्यानी आता मनुष्य गेला म्हटल्यानंतर त्याच्या शरीराचे आपण विल्हेवाट लावतो जर हे माझ्या आजोबा उदाहरणार्थ हे जर गेलेले माझे आजोबा आहेत मग ते जर आजोबा असते तर त्यांना आपल्याकडे अशी काहीतरी ही जर संकल्पना असते आपली की हे शरीर म्हणजेच आजोबा आहेत तर आपल्याकडे अशी काहीतरी प्रक्रिया असते की त्याला कुठला तरी लेप करून कपाटात कुठेतरी ठेवायचं पण आम्हाला ही निश्चित माहिती की हे शरीर म्हणजे माती आहे आणि हे काही आपले आजोबा नाही आहेत आपल्या आजोबा शरीरातनं बाहेर पडलेत आता तर तो जो जीवात्मा आहे मी आत्ता सांगितलेला संकल्पने संकल्पनेमधला हा जीवात्मा कुठे जाणार शरीर सोडल्यानंतर तर आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की प्रत्येक जीव मग तो वृक्षातला असेल तो प्राण्यातला असेल तो गवतातला असेल तो कुठलाही असेल जीवात्मा जिथे जिथे चैतन्य शक्ती त्यातला जीवात्मा या प्रत्येक जीवात्म्याने नैसर्गिकरित्या कुठे जायचं आहे तर पितृलोकात जायचंय जायचं आहे आपल्याकडे hmm. असं वर्णन केलेलं आहे की शरीर सुटल्यानंतर तो जीवात्मा दहा दिवसपर्यंत आपल्या घरातच असतो आणि दशक्रिया झाल्यानंतर अकराव्याच्या दिवशी जे महिकोद्दिष्ट नावाचे श्राद्ध ते श्राद्ध घेऊन तो जीवात्मा प्रवासाला निघतो आणि तो कुठल्या प्रवासाला निघतो तर पितृलोकाच्या प्रवासाला निघतो आणि पितृलोकाच्या अंतरांचं वर्णन गरुड पुराणामध्ये वगैरे आपण ग्रंथांमध्ये बघितलं तर त्यांनी असं सांगितलं शहाऐंशी हजार योजन त्याला प्रवास करायचा असतो रोज चारशे एकोणपन्नास योजन त्याला जावं लागतं म्हणजे जा साधारण तीन हजार किलोमीटरचा रोजचा प्रवास हा प्रवास करताना त्याला एक वर्ष पूर्ण लागतं म्हणजे शरीर सोडल्यानंतर कुठल्याही आपला जीवात्मा जो आहे हा पितृलोकामध्ये पोहोचायला त्याला एक वर्षाचा कालावधी लागतो hmm. तर त्याचं जाण्याचं ठिकाण मी हे का सांगतोय की तो येतो असं आपण म्हटलं म्हणजे तो जातो तर तो, तो जातो कसा ती कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सांगतो hmm. आहे की तो तिथे पोहोचतो तिथे पोहोचल्यानंतर त्याला नाव पडतं पितर hmm. तोच जीवात्मा ज्यावेळेला मनुष्य शरीरात मृत्यूलोकात असतो त्याला म्हणतात मनुष्य तोच जीवात्मा ज्यावेळेला पितृलोकात पोहोचतो त्यावेळेला त्याला नाव पडतं पितर आणि असे जे पितर असतात हे आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की शून्या प्रेत पुरी तावत यावत दर्शनम् म्हणजे आषाढ्या पंचमे पक्षे कन्या संस्थे दिवाकरे शून्या प्रेतपूरी याचा अर्थ असा आहे की आषाढीपासनं आषाढी एकादशीचा जो ज्या पक्षात येते त्या पक्षापासनं पाचवा पक्ष म्हणजे आपला आता हा जो पितृ पक्ष आला हा या पाचव्या पक्षामध्ये ज्या वेळेला कन्या राशीमध्ये सूर्य असतो त्यावेळेला शून्या प्रेतपुरी तावत प्रेतपुरी याचा अर्थ यमलोक यमलोक त्यावेळेला शून्य असतो रिकामा असतो त्यावेळेला सर्व पितर जे आहेत हे मृत्यू लोकाकडे येतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूला थांबून आपल्या घरातल्या आपले जे वंशज आहेत त्यांनी माझ्याकडे माझ्यासाठी श्राद्ध करावं अशी अपेक्षा करतात ते कुठपर्यंत कन्या राशीला सूर्य वृश्चिक राशीला सूर्य जाईपर्यंत यावत वृश्चिक वृश्चिकदर्शनमा असं सा आहे म्हणून हे जे पंधरा दिवस आहेत याच्यात अजून एक वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की ह्या पंधरा दिवसामध्ये पक्ष पक्ष म्हणतात या या श्राद्धाला सर्वसाधारण ज्यांच्याकडे चांगल्या परंपरा आहेत ते या श्राद्धांना पक्ष असं म्हणतात तर पक्ष याचा अर्थ पंधरा दिवस तर हे श्राद्ध पंधरा दिवस करायला सांगितलं आहे पण नाही जमलं तर एखाद दिवशी तरी कराच असं मात्र आपलं शास्त्र सम सांगतं तो जो एक दिवस क करण्याचा श्राद्ध करण्याचा दिवस आहे तो कोणता असावा तर आपले वडील ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला एक दिवस श्राद्ध करावा अन्यथा पंधरा दिवस करावा असं त्या पितृपक्षाचं वर्णन केलंय या विशेष कार्यक्रमात पितृपक्षाविषयीची ही चर्चा अशी सुरू राहणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण लगेचच भेटूयात ब्रेकनंतर आपल्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करतोय पितृपक्ष या विषयावरती आणि अनेक मान्यवर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नेमकं पितृपक्ष आणि त्या संदर्भातले गैरसमज दूर कसे करायचे तर जसं तुम्ही वर्णन केलं की हे जे श्राद्ध असतं ते त्या तिथीवरती आपण केलं तर ते जास्त योग्य असतं पण मग अशी किती श्राद्ध वर्षभरात करायची असतात आणि व्यक्ती गेल्यानंतर किती वर्षं करायची असतात आपल्याकडे कुठलंही शास्त्र सांगताना किंवा परंपरा सांगताना सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानतात वेदाला hmm. तर वेदामध्ये असं सांगितलं की षण्णवती श्राद्धानी असं वेदामध्ये वाक्य आलंय याचा अर्थ असा की एकूण शहाण्णव श्राद्ध सांगितलेत आपल्याकडे hmm. त्यात हे पंधरा पण आलेच हे जे पितृपक्षाचे पंधरा आहेत ते त्या शहाण्णवमध्येच येतात त्याच्या व्यतिरिक्त दर अमावस्येला एक श्राद्ध श्राद्ध सांगितली सांगित आहेत पार्वणा श्राद्ध श्राद्ध सांगितलेली आहेत त्यानंतर युग ज्या दिवशी सुरुवात होते युगांची, युगांची। त्याला युगादी श्राद्ध युगादी श्राद्ध म्हणतात त्याच्या त्यानंतर मनवंतर संपल्यानंतर ती जी तिथी असते त्या तिथीला जे करतात त्याला मन मनवादी श्राद्ध म्हणतात असे एकूण वर्षभरात शहाण्णव श्राद्ध करायला सांगितलेत आजच्या काळाचा विचार केला तर एवढे सगळे करणं शक्य नाहीये सर्वांना पण निदान निदान असं आपल्याकडे सांगतात की वडील गेले त्या तिथीला एक आणि पितृपक्षातलं एक असे श्राद्ध आपल्याला करायला सांगितलेत तर एकूण शहाण्णव नाही जमले तर जितके तुम्हाला शक्य आहेत तितकी श्राद्ध करा पण एक गोष्ट मात्र निश्चित की श्राद्ध करताना श्रद्धया दियते तत् श्राद्धम परिकीर्तम जे काही कराल ते श्रद्धेने करा तुमच्या प्रेक्षकांना खास करून ही गोष्ट सांगायची आहे मला की दोन प्रकार असतात या सगळ्या क्रियेमध्ये म्हणजे कोणीही श्राद्ध करतं किंवा पूजा करतं कुठलीही गोष्ट करतं तर मूलभूत दोन गोष्टी असतात एक असते कर्मामध्ये श्रद्धामूलकता आणि एक असते भयमूलकता तर पितरांनी त्रास देऊ नाही म्हणून मी श्राद्ध करीन बरोबर हे गो हे गोष्ट असते आणि दुसरी असते श्रद्धामूलकता की काही नाही मला सगळं प्रसन्न आहे मग संपन्न आहे मी काही अडचण नाही मला खूप छान आहे माझं जीवन आणि तरी पण ज्या पितरांच्या आशीर्वादाने मी हे सगळं करतो आहे सगळं भोगतो आहे त्या पितरांचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून मी श्राद्ध करायचं ही जी श्रद्धा आहे ही या सगळ्या गोष्टींमध्ये फार महत्त्वाची आहे आणि म्हणून ह्या पितृपक्षामध्ये निदान सर्वांनी एक श्राद्ध आपल्या वडिलांच्या तिथीच्या दिवशी तरी केलंच पाहिजे बरोबर खरं तर महंत जी आपण बघतोय म्हणजे आपण जी चर्चा करतोय पितृ पक्षावरती तर मृत्यू दहावा श्राद्ध पितर किंवा पुनर्जन्म या सगळ्याकडे सध्याच्या या विज्ञान युगामध्ये थोतांड म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढत चाललाय तुम्ही हे कसं कुडून काढाल थोतांड म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा आपण अवतार पाहिला प्रभू रामचंद्रांचा अवतार पाहिला तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा याची प्रमाण आलेली आहे की बहुमे व्य आणि जन्मानी तवचा अर्जुना हा अर्जुना तुझे आणि माझे असंख्य जन्म झालेले आहेत परंतु मला योगसिद्धीमुळे माझे जे जन्म आहेत हे जन्म मला ज्ञात आहेत परंतु माझीच योग माया तुझ्या ठिकाणी रूढ असल्यामुळे तुझे काय जन्म झाले ते माहीत नाही कारण भगवद्गीतेला जर आम्ही प्रमाण मांडलं शास्त्र हे जर प्रमाण मांडलं तस्माच शास्त्र प्रमाण अंते तर गीता असं सांगते भगवान श्रीकृष्ण असं सांगत मी विवस्वानाला हा पहिल्यांदा योग सांगितला त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्या संदर्भाने अंधविश्वास असण्याची आमची तर आम्ही तर विचारच करू शकत नाही कारण आत्ताच आम्ही एका श्लोकावरती वरती, वरती स्टुडिओमध्ये बोलत असताना आम्ही बोलत बसलो आमच्या इथे प्रभू रामचंद्रांना चौऱ्या दाखवल्या जातात आणि मोठा उपचार आहे मोठा सुंदर आहे नाशिकला तुम्ही काळारामाला आले आता आरती झाल्यानंतर रामाला आरसा दाखवला जातो मोराची पिसाणी त्याची दृष्ट काढतात आणि गाईचे जे रानशिणी गाईचे चांदीचे असे त्याला चवर म्हणतात आपण ते म्हणत असताना तिथे एक अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत सुंदर आणि संस्कृतच्या दृष्टीने ज्याचा अभ्यास झाला आहे व्याकरणाचा अभ्यास झाला आहे तर त्या श्लोकामध्ये तिथे ते असं म्हणतात की एकोपी कृष्ण कृतप्रमाण दशाश्वमेधा अवभृतेन तुल्या दशाश्वमेधी पुनरेतिजन्म जन्म कृष्णप्रमाणीनं पुनर्भवाय या विषयावरती आम्ही दोघंजण एक शास्त्रचर्चा असल्यासारखा एक तो त्याला श्लोक सोडवणं असं परिभाषेत म्हणतात आणि पंडितजींचाही स्वतः अतिशय व्याकरणाचं सुंदर अभ्यास असल्यामुळे तिथे ते असं म्हणतात की दहा अश्वमेध प्रभू रामचंद्रांनी केले आणि त्याच्या यज्ञसमाप्ती सूचक जे स्नान आहे त्याचं पुण्य फार मोठं मांडलं आहे आणि तिथे सर्व पशु पक्षीपासून जे कोणी उपस्थित असतील ते सर्व पुण्याचे भागी होतात आणि असे दहा अश्वमेध केलेल्या प्रभू रामचंद्रांना पुन्हा कृष्णरूपाणी पुनर्जन्म मिळाला आणि रामकृष्णाचं जे स्मरण करतील म्हणून वारकरी संप्रदायामध्ये देखील रामकृष्णांच्या स्मरणाचं जे वचन आहे कीर्तनात जे जय जय रामकृष्ण हरी हे आलं आहे तर त्याचं प्रमाण हे आहे लक्षात घ्या आणि त्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत त्यामुळे या सर्व संदर्भाच्या अंधश्रद्धा किंवा ज्याला आपण थोतांड म्हणू यावरती आमचा विश्वास नाही याला ना थोतांड नाही येणार कारण असं जर केलं तर आपण प्रत्यक्ष भगवंताचंच वचन नाकारित आहोत असा तो उल्लंघिक अर्थ होऊ शकतो अज्ञानमूलक असल्यामुळे आपण करतो चारवाकांनीही नाकारलं गौतम बुद्धही पुनर्जन्म त्या ठिकाणी मानत नाहीये परंतु आमचं जर शास्त्र म्हणतंय प्रत्यक्ष परमेश्वरच तिथे म्हणतायत की या संदर्भाचा आहे तर त्याला थोताड म्हणता येणार नाही या विशेष कार्यक्रमात पितृपक्षाविषयीची ही चर्चा अशी सुरू राहणार आहे मात्र भेटूया एका काही गोष्टी असतात त्या भौतिक असतात आणि काही गोष्टी असतात त्या आत्मिक असतात किंवा वेगळ्या पातळीवरच्या असतात की त्या दिसत नाही पण असतात आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला की कोरोना काळामध्ये आपण ते आहे की डॉक्टरांनी लॅबमध्ये चेक केलं की कोरोना असतो तो डोळ्यांना दिसत नाही मग कोरोना आहे म्हणून तुम्ही मास्क लावा तुम्ही सॅनिटायझर लावा तुमचं काय सोशल डिस्टन्सिंग वगैरे म्हणजे सोहळ्यात राहा थोडक्यात असं त्यांनी सांगितलं तर ते नियम आपण डॉक्टरांवरती विश्वास ठेवून पाळले बरोबर पण आता एखादा जर अडाणी माणूस अज्ञानी माणूस जर असं म्हणत असेल की काय कोरोना दिसत नाही डॉक्टर काहीतरी सांगतात आणि मग आपण काहीतरी मास्क लावून फिरायचं मग तुला नाही लावायचं तू लावून नको फिर, नको लावू तू तू त्याचं जे काही त्रास होणार आहे तो भोग आणि मग असं न मानणारी जी मंडळी असतात असे श्राद्ध न करण्याने पितृदोष जे त्यांच्या घरामध्ये तयार होतो आणि पितृदोष तयार झाल्यानंतर जे त्रास होतात त्यावेळेला कळतं की अरे आपण असं असं आपल्याकडनं श्राद्ध राहिले आहेत किंवा जे कोणी वर पूर्वज गेलेले आहेत त्यांच्याकडनं अशा अशा पद्धतीच्या त्रुटी झालेल्या आहेत पितरांच्या संबंधी म्हणून हा पितृदोष निर्माण झालेला आहे मला असं सांगा की शौनक ऋषींनी श्राद्ध या विषयावरती ग्रंथ लिहिला किंवा अनेक ग्रंथ आहेत असे नारायण भट्टांनी लिहिलं नैरण नेरे, निर्णय सिंधू त्याच्यात खूप मोठा चॅप्टर आहे आणि श्राद्ध या विषयावरती सर्वात जास्त साहित्य उपलब्ध आहे ज्या ऋषींनी हे ग्रंथ लिहिले ते ऋषी कुठेतरी गिरिकंदरामध्ये जंगलामध्ये झाडाचा जा पाला खाऊन कधी उपाशी राहून आणि तपश्चर्या करून त्यांनी ग्रंथ लिहिले बरं ग्रंथ लिहिण्यामागे त्यांची अशी इच्छा होती का की नाही मला याचं साहित्यिक आवॉर्ड मिळालं पाहिजे साहित्याचं काही पुरस्कृत व्हावं म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिलेत का त्यांची सरळ सरळ एक भावना होती की एक मी एक अलौकिक पातळीवर गेलो मला काही गोष्टी जाणवल्या हो ह्या गोष्टी हो मी जर लिहून नाही ठेवल्या तर या मन मनुष्य जातीचं कल्याण कसं होईल या शुद्ध भावनेने त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत ले आणि त्यांनी जे ग्रंथ लिहिलेत ते आपल्या कल्याणासाठी लिहिलेले आहेत आणि आज अनेक असे लोक आहेत आम्ही बघतोय तीस चाळीस वर्षात मी बघितलेत लोक की पिढ्यानपिढ्या पितृकर्म करत आले आणि आज संपन्न आहेत hmm. सुखी आहेत मग आपण अनुभव घे श्र श्रद्धा ठेवायची नाही की हे सगळं थोथांड आहे आणि थोथांड म्हणून पितृदोष क क्रिएट करायचा आपल्या हाताने श्राद्ध न करण्यामुळे पितरांना असंतुष्ट ठेवून आणि मग तो स पितृदोषाचे त्रास झाल्यानंतर मग ते निवारण करण्यापेक्षा आधीच याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण हे करायला का हरकत आहे जसं महंतही म्हणाले की हे थोतांड असं आपल्याला त्याला थेट म्हणता येणार नाही याच्या मागे श्रद्धा आहेत अभ्यास आहे ऋषींनी सांगितलेल्या काही संकल्पना आहेत त्या आपण इतके दिवस रूढी परंपरा म्हणून पाळत होतो अचानक त्यात खंड पडला किंवा ते, ते पाळण्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळे कुठेतरी हा घोळ निर्माण झालेला आहे आता मी या चर्चेमध्ये ज्योतिर्विद वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांना सहभागी करून घेतो आनंद पिंपळकर जसं आता आपली इथे चर्चा सुरू आहे या सगळ्या काळामध्ये श्राद्ध असेल किंवा दहाव्याचे विधी असतील यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो एक पक्षी आणि तो कावळा तर या कावळ्याचं महत्व नेमकं काय असतं आणि याला का महत्व दिलं गेलं मला असं वाटतं की आता महंतांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत सुंदर पद्धतीने म्हणजे शास्त्राला धरून सांगितल्या परंतु जर एकंदरीत आपण बघितलं तर कावळा ह्या पक्षाचा जर विचार केला तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक पक्षाला किंवा एखाद्या जनावराला किंवा प्रत्येक गोष्टीला देवतांच्या वाहनाचा दर्जा दिलेला आहे म्हणजे अगदी आता गणपती बसले तर त्याला उंदरावरती बसवलं म्हणजे उंदराचा दर्जा दिलाय म्हणजे आपल्याकडं प्रत्येक जीव हा जीवन जगण्याच्यासाठी उपयुक्त आहे ही सृष्टी चालवण्यासाठी उपयुक्त आहे hmm. मग जर बघितलं तर सगळे पक्षी प्राणी जर बघितले तर कावळ्याला मात्र कुठंच तिचं स्थान नाहीये की hmm. तो कावळा कावकाव करतो तो काही समजा सृष्टीमध्ये घाण वेचतो वगैरे आणि म्हणून मला असं वाटतं की जसं तू म्हटलंस की हे थोतांड म्हणून आता मानलं जातं तर ते थोतांड न मानता विज्ञान मानावं का का त्याचं कारण असं की जी समाजाची चालीरीती पद्धती आहे त्यानुसार आत्ताचं जे वातावरण आहे आता सध्याच्या कालावधीमध्ये एवढं सगळं करणं शक्य नसलं तरी लोकांनी जर हे प्रमाण मानलं की या निमित्ताने निसर्गाची सेवा होणार आहे आता त्या कावळ्याला त्यांनी प्रमाणत्व दिलं का तर त्याच्या मागं सुद्धा पौराणिक काही कथा आहे आणि त्या कथा आता मला वाटतं सांगायला आपल्याकडं वेळ नाहीये की गंधर्व होता आणि त्या दुर्वास ऋषींनी त्या गंधर्वाला श्राप दिला आणि मग तो कावळा झाला आणि तो कावळा हुशाराप घेण्यासाठी म्हणून सीता मातेच्या चरणी तिला करा म्हणजे मा माफी मागायला गेला त्यावेळेस त्याला रामाला क्रोध झाला आणि त्यांनी बाण मारला आणि त्याचा डोळा फुटला त्यावरती गंधर्वाने त्याचं दुःख त्याला सांगितलं त्यावरती मग त्याला हुशाप दिला की आजपासून तू एका डोळ्यानं जे लोक दिसणार नाहीत त्या त्या लोकांचा तू सफर कर किंवा तू ते बघू शकशील अर्थात यामागं कारण एकच का आहे की जो कावळा त्याज्य पक्षी आहे त्याला त्याज्य न मानता या पंधरा दिवसामध्ये त्याला महत्व दिलं गेलं दुसरी गोष्ट की जे आपण त्याला खाद्यान्न देतो आता जर बघितलं तर जो विणीचा हंगाम आहे त्यामध्ये कावळा हा पक्षी एक प्रकारचं निसर्गाचं बॅलन्स करणाराच पक्षी आहे आणि त्यामुळं याच्या प्रजननाची काळजी घेऊन की याला कोणी मारू नये याची काळजी घ्यावी म्हणून सुद्धा मला वाटतं हे केलंय त्याचबरोबर कावळा जो होता तो कावळा भुशुंडी रामायण त्याने लिहिलेला आहे असं hmm. म्हणतात की गणपतीने सुद्धा कावळ्याचं रूप घेऊन ऋषींचा तो कमंडलू होता तो कलणला आणि त्या ठिकाणी कावेरी नदीचा उगम झाला किंवा कावेरीची निर्मिती झाली याचा अर्थ गणपतीला सुद्धा घ्यावं असं वाटलं hmm. एकंदरीत जर बघितलं तर गरुड पुराणामध्ये गरुडांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मला काही काळाकरता कावळा बनावा लागलं असं एकंदरीत बघितलं तर फक्त एकच आहे की सृष्टीची रचना hmm. आणि चलनवलन चालावं आणि पूर्वीचा काळ बघितला तर तो बारा बलुतेदारीशी संबंधित होता त्या प्रत्येकाचं जीवनमान चालावं या निमित्ताने उपेक्षित घटकांना सुद्धा न्याय मिळावा हे यामागं कारण असावं असं एक स्पष्ट मत या विशेष कार्यक्रमात पितृपक्षाविषयीची ही चर्चा अशी सुरू राहणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण लगेचच भेटूयात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा पितृपक्ष या विषयावरती पितृपक्षाबद्दल असल्याने गैरसमज आणि त्या संदर्भात आपण आज चर्चा करतोय आता वास्तु करत एक वास्तुतज्ञ म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे तर असं एक मानलं जातं की घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावू नयेत यावरती आपण काय सांगाल हे फोटो लावावेत की नाही लावावेत हा हा <laughs> नाही नाही मला तर भूषण हे फार मोठं हास्यास्पद वाटतं आपल्या पूर्वजांचं सोनं नाणं आपल्याला पाहिजे त्यांची प्रॉपर्टीवरती आपल्याला हक्क पाहिजे पण मग आपण मग त्यांचे फोटो लावायचे नाही हे मुळामध्ये चुकीचं आहे ज्यावेळेस पूर्वापार फोटो काढण्याची पद्धती नव्हती फोटो हा टेक्निक अस्तित्व नव्हतं तेव्हा ते त्याचा टाक बनवून पितरांचा टाक बनून देवघरामध्ये स्थापन करण्याची पद्धत होती नंतर हळूहळू तो देवघरांमध्ये देवांबरोबर बसायला लागला पण वास्तविक देवघरामध्ये तो टाक न बसवता देवघराच्याच बाजूला दक्षिणेकडे तोंड करून तो बसवावा असं शास्त्रात लिहिलेलं आहे आता पितरांचे फोटो कुठले लावायचे आणि कुठले लावायचे नाही याच्यामध्ये सुद्धा वास्तुशास्त्राने काही गोष्टी सांगितल्यात की ज्या पितरांचे प्रचंड हाल झालेले आहेत मरताना आशांचे लावू नयेत कोणी सुसाईड आत्महत्या केल्या असतील किंवा अपघात झाला असेल आणि अत्यंत तरुण वयामध्ये जर कोणी गेला असेल तर अशा पितरांचे फोटो लावू नयेत असं सांगितलंय याच्यात सुद्धा प्रमाणे वास्तुशास्त्राप्रमाणे दक्षिण दिशेला यम पितरांचं स्थान माग मानलेलं आहे दक्षिण म्हणजे क्षीण होणार आहे आता याच्यात सुद्धा प्रवाद आहेत काही लोक म्हणतात की दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून लावायत पण जर नीड बघितलं तर जिवंत माणसांचे फोटो घड्याळ कॅलेंडर हे आपण पूर्व पश्चिम आणि दक्षिण भिंतीला लावू शक लावू शकतो पण उत्तर भिंतीला मात्र आपण काही लावत नाही जिवंत माणसांचे फोटो घड्याळ कॅलेंडर का तर ते क्षीण होतात किंवा ते तुमचा काळ मोजतात म्हणजेच याचा अर्थ असा आहे की उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून आपले वाडवडील जे समाधाने आनंदाने आपल्याला भरपूर काही देऊन गेलेत काही नसेल तर आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे त्यांचा सन्मान म्हणून ते नक्की लावायला पाहिजेत आणि त्यांच्या श्राद्ध तिथीच्या वेळी त्यांची यथाविध पूजा देखील करायला हवी त्यांचं स्मरण करायला हवं आता मी येणार आहे पंडित त्रिविक्रम जोशी यांच्याकडे जसं आपण बघतोय की महालयामध्ये जे श्राद्ध होतं तर त्यामध्ये पितरांची यादी खूप मोठी असते पण इतर श्राद्धांमध्ये तशी यादी मोठी दिसत नाही तर नेमकं याच्या शास्त्र काय हे जे श्राद्ध आपण तर ज्याविषयी चर्चा करतो आहे पितृपक्ष आणि ज्या काळात चर्चा करतो आहे ह्या श्राद्धाला का महत्त्व आहे संपूर्ण भारतभर हे श्राद्ध केलंच जातं असं क्वचित एखादं घर असेल की जिथे नाही झालं होत नाही श्राद्ध याचं कारण असं आहे या श्राद्धाला महत्त्व याच्याकरता आहे की आमच्या पितरांची एक यादी दिली आहे म्हणजे कोण तर त्याची यादी सांगताना तातांबा त्रितयम जननी माता महादित्रयम शस्त्री स्त्रीतन यादी असं बरंच वर्णन केलंय त्याचं तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की श्राद्ध करता जो श्राद्ध करणारा आहे त्या यादीत पहिलं नाव घेतलंय वडिलांचं वडील आजोबा पणजोबा ही त्रयी घेतली याला त्रयी म्हणतात आपल्याकडे त्यानंतर दुसरी दुसऱ्या क्रमांकाला आई आजी पणजी ही त्रयी घेतली यानंतर सापत्न माता म्हणजे सावत्र आई असेल तर ती त्यानंतर मग मामांच्या घराच्यांचा नंबर लागतो म्हणजे कोण तर आईचे वडील आईचे आजोबा आईचे पणजोबा त्यानंतर आईची आई आईची आजी आईची पणजी त्यानंतर पुन्हा नंबर येतो आपल्या घरातले याला ब बंधुवर्ग म्हटलं आहे आता इथून पुढचे जे सांगतोय मी त्याला बंधुवर्ग म्हटलं आहे पारवण संपलं आता जे सांगितले ते तीन तीन म्हणजे पारवण यानंतर बंधुवर्ग येणार आहे यामध्ये वडिलांचे भाऊ आईचे भाऊ आपले भाऊ वडिलांची बहीण आईची बहीण आपली बहीण म्हणजे थोडक्यात काका मामा भाऊ त्यानंतर वडिलांची बहीण म्हणजे आत्या मावशी बहीण त्यानंतर नंबर येतो गुरु श्वशुर आणि आप्त अशी यादी येते आता ही जी सगळी यादी सांगितली ही सगळी मनुष्य आहेत आमच्या धर्मामध्ये फक्त मनुष्यांचा नाही विचार केला तुम्ही कृतज्ञता जर आपल्या धर्मातली विचार केला की कृतज्ञ किती असू शकतो एखाद्या जगातला एखादा व्यक्ती विचार करताना मी कृतज्ञ कोणाकोणाचं असावं किती कृतज्ञता असू शकते किती टोकाची कृतज्ञता आहे तर आपल्याकडे असं विचार केलेला आहे हे स या सगळ्यांना पिंड देऊन झालेत श्राद्ध संपलं पण तरी पण आपल्याकडे या महालय श्राद्धामध्ये चार एक्स्ट्रा पिंड द्यायला सांगितलेत त्याला धर्मपिंड असं नाव आहे आणि त्यात विचार करताना त्यांनी असं सांगितलंय की आमच्या घरामध्ये एखादं झाड आहे एखादं झाड होतं पूर्वी कधीतरी आणि त्या झाडाने आमच्या पूर्वजांना सावली दिली असेल फळं दिली असतील त्याला जनावरं बांधले असतील झाडांनी मदत केली पण ते जीव होतं त्याच्या ठिकाणी चैतन्य होता त्याचाही मी कृतज्ञ त्याला त्याच्याच ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून त्याच्याही त्याच्याहीसाठी एक पिंड एखादी गाय असेल घरात Hmm. एखादा बैल असेल की ज्यांनी आयुष्यभर आम्हाला साथ केली आमच्या शेतात नांगरण्याचं काम केलं आणि पूर्ण सेवा केली समर्पित भावनेने त्या चतुष्पात प्राण्यांसाठी मग त्यात मांजर पण आली चतुष्पात प्राण्यांसाठी पिंड द्यायला सांगितलं एखादी व्यक्ती अशी आहे की जी कुठनं तरी बाहेर ना आलो माहित नाही कुठनं आला तो माणूस पण आमच्या घरात राहिला आमच्या घरातच सेवा केली त्यांनी आणि तिथेच गेला आपल्याकडेच गेला कुठनं आला माहीत नाही त्याच्या घरच्यांना हा गेला की नाही माहीत नाही मग त्याचं श्राद्ध कोण करणार तर असे कोणी दासत्व त्यांनी ज्यांनी पत्करलं होतं घराचं त्यांच्यासाठी पण एक पिंड दिलं पुन्हा विचार केला की हे झाला आपल्यासाठी पण आता असेही घरं असू शकतात गावामध्ये ज्या शहरात आपण राहतो त्या शहरात असे घरं असू शकतात की यशान दाता कुले नाही ज्यांच्या कुलात आता दाताच राहिला नाही मग त्या पितरांचं काय तर त्यांच्यासाठी मी देणं लागतो मी एक पिंड त्यांच्यासाठी पण देतोय याच्या व्यतिरिक्त या संपूर्ण पृथ्वी तलावावरती असे जे कोणी जीव असतील की ज्यांच्यासाठी कोणी करणार नाही त्यांनाही मी पिंड देतो अशा सगळ्या पितरांचा त्या ठिकाणी महालया श्राद्धामध्ये विचार केलेला आहे आणि या सगळ्या पितरांच्या उद्देशाने हे श्राद्ध करावं असं सांगितलं ठीक आता आणखीन एक असाच अपप्रचार म्हणूयात किंवा आपण असा एक गैरसमज म्हणूयात मी महंत येणार आहे की पितृ पंधरवड्यामध्ये काही शुभ कार्य करू नये असं म्हणतात तर ते तुम्ही कसं हा सगळा कालखंड जो आहे ना हा नाही म्हटला तरी थोडासा निगेटिव्ह पार्ट ऑफ व्यू जातो आणि तिथे त्यांनी असं सांगितलंय की अत्यंत पुण्यवान कालखंड हा आहे बरोबर परंतु तो पितरांकरता रिझर्व ठेवला आहे म्हणून शुभ कार्य त्या ठिकाणी करू नये मग आम्ही स्टुडिओमध्ये बसले असताना विचारलं का एकाने मला प्रश्न विचारला मोठ्या पत्रकारांनी की गुरुजी म्हणे पितृपक्षात म्हणे पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेलेत mm -hmm. आणि जगातल्या पंचवीस मोठ्या मोठ्या सीईओन देशाचे अग्रीमेंट होत आहेत mm -hmm. आणि बिलियन्स ऑफ डॉलर हे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करता मग मो मोदींनी पितृपक्षाचा प हे कसा घेतला म्हणतो शुभ आहे का शुभ आहे म्हटलं नाही ते परदेशात अमेरिकेत गेलेत ना तर जो काल आहे जिथे ज्याला अमेरिका म्हटलं आहे तो पाताल लोक आहे त्याला ते नियम लागू नाही ते नियम लागू कुठे आहेत भारताच्या पुण्यभूमीमध्ये ज्याला यज्ञ देश किंवा यज्ञ प्रदेश आहे त्यामुळे भारतीय धर्मशास्त्राचे नियम हे तुम्ही त्रैलोक्यात म्हणून त्याला घेऊन नाही जाऊ शकत आणि राजाला राजा अनियमी आहे राजाला नियम नाही राजाला तुम्ही अशा पद्धतीने बांधू नाही शकत व मी मुख्यमंत्र्यांना सांगितले नाही नाही असं असं करा तर ते म्हणतील नाही मला त्या म्हणून तो जो राजधर्म आहे त्या राजधर्माच्या संदर्भाने नियम आलेत आणि म्हणून जे काही यज्ञ hmm. पितृयज्ञ म्हणून हा कालखंड आहे यामध्ये विवाहाधिकांना यज्ञपवित मुंज किंवा अन्य काही hmm. पवित्र कार्याला न देता तुम्ही हंड्रेड पर्सेंट हे पितृंवरती राखून ठेवा अशी ती यचना आहे म्हणून ती शुभ कार्य करू नये अशुभ म्हणून काही नाही लक्षात मी एवढं फिरून का आणलं मूळ मुद्द्यावर परत आलो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी तुम्ही विचारलेला प्रश्नही माझ्या लक्षात आहे mm -hmm. तुम्ही म्हणाल गुरुजी नाही इकडे तिकडे चालला मी इकडे तिकडे अजिबात नाही गेलो मी असं सांगतो की हे सगळं करू करत असताना ज्या रचना त्या पाठी लावल्या आहेत ना त्यावरती मी तर असं म्हणेल की मॉडर्न सायन्सनी देखील याच्यावरती आर एन डी केल्यासारखा रिसर्च करावा mm -hmm. आणि त्या रिसर्चच्या संदर्भाने जे रिझल्ट येतील ना ते अफलातून असतील mm -hmm. मला असं वाटतं या संपूर्ण चर्चेमधन आपण हा प्रयत्न केला की पितृपक्ष म्हणजे नेमकं काय या पितृपक्षामध्ये काही शुभकार्य करावं की नाही पितृपक्षाविषयी असलेले जे गैरसमज आहेत त्याच्या मागे नेमकं गैरसमज होण्यामागचं कारण काय आणि या संपूर्ण एकविसाव्या शतकामध्ये ज्यांना या पितृपक्षामध्ये श्राद्ध करायची आहेत किंवा ज्यांना करायची आहेत पण ज्यांना असं वाटतं की हे थोत अंड आहे तर या सगळ्यांना या कार्यक्रमातनं आपण त्यांचे गैरसमज किंवा त्यांच्या मनात असलेल्या भावना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना पितृपक्ष म्हणजे नेमकं काय कळलं असेल अशी मी आशा करतो आणि आज आपण सगळे या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आज या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत तुम्ही ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टी व्ही न्यूज नमस्कार